नमस्कार, डी टी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास झाडे. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातील रायपूर तांडा येथील हे दृश्य आहे. या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यासाठी शासनाने तब्बल 1,01,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पण ठेकेदाराने मात्र अंदाजपत्रकाला बगल देत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून आणि अंदाजपत्रामध्ये ज्या प्रकारे पाईपलाईन आंतरण्यासंदर्भाने निर्देश आहे त्याला बगल देत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून पाईपलाईन अंतरणी असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. आणि त्याचाच हे पुरावा असून गावकरी किती खोलीवर ही पाईपलाईन अंतरण्यात आली हे कॅमेऱ्यासमोर दाखवत आहे. हे या गावातील माजी सरपंच आहे जे या बोगस कामाचा भांडाफोड करत आहे. वेळोवेळी गुत्तेदाराला या संदर्भाने गावकऱ्यांनी विनवण्या केल्या तरी ठेकेदाराने मनमानी करीत या गावामध्ये अशा प्रकारे बोगस पद्धतीने पाईपलाईन अंतरली आहे. तातूरमातूर पद्धतीने बोगस कामाचा सपाटा लावणाऱ्या या ठेकेदाराविरुद्धामध्ये तात्काळ गुन्हा नोंद व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. घराघरापर्यंत नळ योजना करण्यासाठी पाईपलाईन अंतरण्यासाठी ठेकेदाराने गावातील जे मजबूत असे सिमेंटचे रस्ते होते ते रस्तेही फोडून टाकले आहे आणि त्या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नसून काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जनतेच्या पैशाची अशा प्रकारे दिवसा ढवळ्या लयलूट करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई व्हावी अशी आता गावकऱ्याची मागणी आहे. शंकर भालेराव, डी टी न्यूज, किनवट. गाई बैल ढोर म्हणजे जे असेल समजा तोडून म्हणजे मुरू टाकणार आहे तर कोणत्या पद्धतीने एवढी 1,01,00,000 काम असताना जर असं होत असेल आम्ही करावं तरी का. माझ्या गावात 3 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे माझ्या गावामध्ये जल जीवन योजना सुरू आहे आणि 1,01,00,000 काम आहे. मी वारंवार मी गुत्तेदाराला फोन केलो आणि गुत्तेदाराला सांगितलं साहेब हे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे चांगल्या पद्धतीने करून घ्या. तर गुत्तेदार आणि जे त्याचे आणि वरिष्ठ जे असेल त्यांना आमचा फोन उचलत नाही आणि एवढा बोगस काम आहे 1.5 इंच वर टाकले काम दाखवू शकतो आणि कामाची मोठी आहे. आमच्या पाईप जे टाकी आहे 86,000 लिटर आणि ते काम खाली गज बनवून आहे. ते गज कुठं पाईप आहे कुठं पाईप आहे सांगितलं तो कुठे येत नाही. काल काय दिवस आहे काल शनि गुत्तेदार मी सांगितलो मी हे काम करू देणार नाही. मध्ये मी काल छाकाचा रोड केलेला आहे पूर्ण रोड फोडून पूर्ण टोटल म्हणजे 1 वर्ष झालेला मी सांगितलं रोड केला त्या रोडा फोडून टाक विनंती आहे माझी की जे गुत्ते करावं लागेल आणि मला त्या कामाची पद्धती पूर्ण करून घ्यावं लागेल. मी एकच माझ्या गावात माझी सरपंच आहे गुत्तेदारावर गुन्हा झाला पाहिजे हे निश्चित आहे. पुरवठा आणि 50 होणार काय योजना जात नाही त्यासाठी मला एक विनंती आहे पूर्ण हा रस्ता दुरुस्त करून पूर्ण दुरुस्त करून द्यावा पाईप चांगला द्या.
आहे, विशाल अंकल हनुमानी दिली आहे आम्हाला, आमची जे समाज आहे आम्हाला पूर्णपणे टक्के दिली पाहिजे, नाहीतर आम्ही सगळे मिळून सरपंचाला साथ देऊन आम्ही अमरान उपोषणला अशी आम्ही गवाही आम्ही सरपंच साहेबांना विनंती करून देत. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.